समग्र शिक्षा अभियान अंतर्गत दिली जाणारी पाठ्यपुस्तकं तातडीनं सर्वच खाजगी शाळांना द्यावीत आणि खाजगी प्राथमिक शिक्षकांना अशैक्षणिक कामं लावू नयेत अशी मागणी इचलकरंजी शहर शैक्षणिक व्यासपीठ या संघटनेनं केली आहे. या मागण्यांसाठी महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील आणि महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी इरफान पटेल यांची भेट घेऊन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत शाळांना पाठ्यपुस्तकं दिली जातात. सप्टेंबर महिना सुरू झाला तरी अनेक खाजगी शाळांनाही पूर्ण पाठ्यपुस्तकं मिळालेली नाहीत. याबाबत निवेदन देऊनही निर्णय झाला नाही, त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांमध्ये शाळांबद्दल गैरसमज निर्माण होत असून पटसंख्येवरही परिणाम होतोय. या पार्श्वभूमीवर सर्व खाजगी प्राथमिक शाळांना आवश्यक सर्व पुस्तकं त्वरित मिळावीत, त्याचबरोबर विविध उत्सवांच्या काळात प्राथमिक शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामं दिली जातात. राज्य शासनानं 23 ऑगस्ट 2024 निर्णयानुसार सर्व अशैक्षणिक कामातून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मुक्तता केली आहे. त्यानुसार खाजगी प्राथमिक शिक्षकांना अशा प्रकारची कोणती ही कामं न देण्याची मागणी होत आहे. या मागण्यांसाठी इचलकरंजी शहर शैक्षणिक व्यासपीठ संघटनेनं महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील आणि शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी इरफान पटेल यांची भेट घेऊन मागण्यांबाबत चर्चा केली. यावेळी शहर शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष शेखर शहा, अशोक हुबळे, इरफान अन्सारी, नंदकुमार गाडेकर, संजय परीट, अशोक निंबाळकर यांच्यासह मुख्याध्यापक संघटनेचे पदाधिकारी शिक्षक उपस्थित होते.